जसं आपण पूर्णांक अपूर्णांकाची बेरीज केली त्याचप्रमाणे आपल्याला भागाकार देखील करता येते. ती कशी करावी ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपल्याला 3.2/5 वजा 2.1/7 हे दोन पूर्णांक अपूर्णांक दिलेले आहेत. आता यांची वजाबाकी कशी करावी तर जे पूर्णांक अपूर्णांक दिलेले आहेत ते पहिल्यांदा आपल्याला अपूर्णांकांमध्ये त्यांचं रूपांतर करावं लागणार आहे. मग छेदाने गुणाकाराला बोलायचं 5 + 15 आणि या गुणाकारामध्ये अंश मिळवायचा झाले किती 17. 17/5 हा पहिला अपूर्णांक मिळाला. त्यानंतर वजा 7 × 14 14 × 15 15/7 हा दुसरा अपूर्णांक मिळाला. असे या ठिकाणी आपल्याला दोन अपूर्णांक मिळालेले आहेत. मग 17/5 वजा 15/7 हे दोन अपूर्णांक तयार झाले. आता यांची वजाबाकी आपल्याला करायची आहे. तर जसं बेरीजमध्ये जो नियम आहे की बेरीज करत असताना दोन्ही अपूर्णांकांचे छेद हे सारखे असायला पाहिजेत त्याचप्रमाणे वजाबाकीमध्ये सुद्धा तो नियम आपल्याला लागू आहे. मग या ठिकाणी एका अपूर्णांकाचा छेद आहे 5 आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद आहे 7. मग दोघांचे छेद सारखे करायचे असतील तर आपल्याला त्यांच्यामध्ये साम्य असं काही दिसत नाही. मग काय करणार आपण या छेदाने ह्या अपूर्णांकाला गुणायचं आणि इकडच्या छेदाने ह्या अपूर्णांकाला गुणायचं. म्हणजेच काय तर 17/7 या छेदाने गुणलं. जसं छेदाने अंशाला गुणलं तसंच छेदाने छेदाला देखील गुणायचं आहे. म्हणजे 17/7 5/7 वजा काय करणार 15 क्या छेदाने गुणणार म्हणजे 5 गुणणार 15/5 अंशाला 5 गुणलं म्हणून छेदाला देखील आपल्याला 5 गुणायचा आहे. म्हणजे 7/5. आता ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करून एक नवीन अपूर्णांक आपल्याला मिळवायचा आहे. 17/7 17 पण आपल्याला 7 पर्यंत म्हणावा लागणार आहे. 17/17 = 119 आणि 5/7 5/7 = 35. म्हणजे नवीन अपूर्णांक आपल्याला काय मिळाला 119/35 वजा 15/5 15/5 = 75 आणि 7/5 = 35 म्हणजे 75/35. आता पहा आपल्याला हे जे दोन नवीन अपूर्णांक आपल्याला मिळालेले आहेत त्या दोन्ही नवीन अपूर्णांकांचे छेद हे सारखे झालेले आहेत. मग आपण या ठिकाणी जसं बेरीजमध्ये अंशाचीच वजाबाकी करत होतो त्याचप्रमाणे वजाबाकीमध्ये बेरीजमध्ये जसं अंशाचीच बेरीज करत होतो त्याचप्रमाणे आपल्याला वजाबाकीमध्ये अंशाचीच वजाबाकी करायची आहे. म्हणजेच काय 119/75 = 1 घ्यावा लागणार आहे 35 बरोबर. 119/75 गेले किती होतील 9 × 5 गेले आहे 4 एकातून 7 × 8 घेतला 8 × 7 गेले राहिले किती 4 म्हणजे 44/ जो आहे तोच 35 हा आपल्याला या ठिकाणी अपूर्णांक मिळाला आहे. हा मिळालेला अपूर्णांक काय आहे अंशाधिक अपूर्णांक आहे. पण आपल्याला काय पाहिजे पूर्णांक अपूर्णांक पाहिजे. पूर्णांक अपूर्णांक करत असताना 35 ने आपल्याला 44 भागावा लागणार आहे. 35 × 35 कारण 35 × 70 होता 44 × 70 हे मोठे आहे म्हणून फक्त एकालाच भाग लागेल आणि 44 × 35 गेले किती उरले 9 आणि छेद जो आहे तो म्हणजे 1.9/35 हा या ठिकाणी आपल्याला पूर्णांक अपूर्णांक मिळालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्णांक अपूर्णांकाची वजाबाकी देखील करता येते.